सगळ्यांची व्यवस्था करा, बुजुर्ग लोकांची व्यवस्था करा, महिलांची व्यवस्था करा, आणि जे माझे युवक मित्र बसले आहे ते आपल्या गाडीला किक मारा, मोटरसायकल घेऊन तिथे या, येऊ शकता ना? मोदींना ऐकायला येणार ना? एखादी गाडी पकडली तुमची, सांगायचं पालकमंत्री आणि माणसं आम्ही म्हणून माझं ना सांगायचं परिणाम काय नाही पकडत, नाही पकडत नाही फोन लावतो बाळाबोल, फोन लावतो बाळाबोल, टाकत नाही हो। अरे मी तुम्हाला सांगतो 13 तारखेला तुम्ही एका गाडीवर 5 लोक बसून जा, कोणी पकडलं तर मला सांगा, एका मोटरसायकल 5 लोक बसून जा, कोणी पकडलं तर मला सांगा, 13 तारखेला कोणी नाही पकडणार त्याच्या पहिले त्याच्यानंतर 13 तारखे तुम्हाला कोणाला पकडणार नाही, आणि कोणीला जर पकडणार तरी त्याच्यानंतर जर कोणाला पकडलं तर बाळाभाऊ मला फोन करा, मी सांगतो जे 2-3 विषय आहेत आता मी तुमच्या इथे आमदार म्हणायच्या पहिलेच 5 लाख रुपये इकडे या समाज भवनाला मंजुरी दिली, ते समाज भवन झालं ना काम? हा अरे अरे बाबा समाज भवनचं मंजूर आता पहिलेच विकास सुरू झाला आहे, तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य असं आहे की हा जो जे मी म्हणतोय ते पूर्ण करणार, आणि तुम्हाला जर कुठे शंका असल्या की हा करणार की नाही करणार तर तुमच्या गावच्या पोलीस पाटलाला विचारा की तुमचं 10 वर्षापासून प्रलंबित खानदानाचा प्रश्न कोणी सोडणार, माझं नाव घेणार, तुमच्या गावच्या पोलीसला विचारा की तुमचा प्रश्न कोणी सोडला ते परिणय फुकेचं नाव घेणार, तुमच्या गावच्या सरपंचाला विचारा की तुमचं मानधन कोणी वाढवून दिलं ते परिणय फुकेचं नाव घेणार, तुमच्या गावच्या मच्छीमार समाजाला विचारा की तुमच्या गाव त्याचा जो चुकीचा जिया होता तो कोणी सुधरून दिला ते परिणय फुकेचं नाव घेणार, तुम्ही तुमच्या गावच्या गोवारी समाजाच्या नेत्याला विचारा तुमच्या समाजाचा 1995 पासूनचा प्रलंबित प्रश्न तो कोणी सोडून दिला ते परिणय फुकेचं नाव घेतील।